काय शोक तो व्यक्ती करणार. मी असं म्हणेन की एक व्यक्तिमत्व की ज्यांनी साधन संपत्ती आपल्याकडे आल्यानंतर सुद्धा नीतिमत्ता न सोडणं हे जे एक नियम त्यांनी घालून घेतला आणि एक नॅशनलिस्ट इंडस्ट्रियलिस्ट कसा असतो याचं त्यांनी जे उदाहरण घालून दिलं हे मला वाटतं असणारं महत्वाचं असेल त्या ठिकाणी. म्हणजे इंडिव्हिज्युअल ग्रीड की नॅशनल इश्यूज किंवा नॅशनॅलिटी याच्यामध्ये त्यांनी असणारं नेहमी नेशनला पुढे ठेवलं. इंडिव्हिज्युअल ग्रीड हा जो आहे तो पाठीमागे ठेवला. मला वाटतं ह्या ज्या क्वालिटीज आहेत रतन टाटामधल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं मानतो. आणि त्यांच्या जाण्यामुळे मी असं म्हणेन की हा जो इंडस्ट्रियलिस्ट क्लास आहे ज्याला एक अंकुश राहत होत की कम्पेरेबल व्यक्तिमत्व लोकांसमोर होतं आणि राहिलेलं आहे ते दुर्दैवाने आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एक प्रचंड मोठा लॉस झाला असं मी त्या ठिकाणी म्हणायचं न भरून निघणारा लॉस झालेला आहे.